50 रुपये कशाचे घेतले ते सांगा. 10 किलो गव्हाचे किती झाले? 20 रुपये. कारण की कोणी वर नाही कोणाचे, जो नियम असून तो नियम चालू आहे. ते मावशी कुठे आली आहे? दादा मावशी 2 मिनिटं शांत राहा, या बाईला बोलू द्या. आता मावशी किती किलो काय काय घेतलं ते? 10 किलो 7 किलो. पैसे किती घेतले? 50 रुपये. कशाचे 50 रुपये घेतले दादा? 50 रुपये कशाचे घेतले ते सांगा. 10 किलो गव्हाचे किती झाले? 20 रुपये. 20 रुपये. आणखीन काय घेतलं म्हणजे? 21 रुपये. तांदूळ किती झाले? 41 रुपये. 9 रुपये परत ते नंतर जसो आम्ही नंतर नाही यायचं द्या लागेल तुम्हाला. दादा थांबा मावशी, तू कशाचे 9 रुपये शिल्लक घेतले हे सांगा. असं समजायचं नाही की आपण बोलू राहिलो तर राशन भेटील नाही. हे आपलं आपलं भरच्यावर राशन नाही, शासनापासून येते राशन. ये मावशी इकडे किती घेतले? किती 10 किलो गहू 7 किलो तांदूळ. पैसे किती घेतले? 50. 18 रुपये झाले 2 घ्यायचे. मग असे किती येतात पैसे? किती येतात असे लोक इथं? दादा मी जोरात बोलायला असं समजू नका. नाही आता यांचे पैसे तुम्ही दिले परत दिले नाही तुम्ही, मान्य करता की नाही करत? हा मग मग पैसे दिले नाही तुम्ही यांचे परत? 18 रुपये 2 जणांचे 18 झाले. पैसे वापस परत भेटून जा माझ्याकडून. आता जर तुम्हाला सांगितलं नसतं का तुम्ही वापस दिले असते का? नाही असं कसं का? घरी दिले असते का? बायपोस्ट आले असते का? बायपोस्ट 9 रुपये आले असते घरी. असे सर्व कस्टमर लोकांचे पैसे घेऊन राहिले, एक जण्यापासून 8 रुपये 9 रुपये शिल्लक घेऊन राहिले. बातमत किती घेतले मावशी? 10 किलो गहू 7 किलो तांदूळ. किती घेतले उदाहरण? किती पैसे घेतले? 100 रुपये. किती झाले सांगा हिसाब. हिशोब सांगा, हिशोब हिशोब सांगा किती झालं. दादा एक एक जण बोला प्लीज. भांडण तुम्ही बोला. रितेश भाऊ तुम्ही बोला. दादा आम्ही भांडायला आलो नाही, आम्ही आमचे अधिकार घ्यायला आलो. काय घ्यायला आलो? मी काय म्हणतो, आम्ही आमचे अधिकार घ्यायला आलो. काय घ्यायला आलो? अधिकार घ्यायला आलो. तुम्ही आमचं राशन गळप करू शकता का? आमच्यापासून शिल्लक पैसे घेऊ शकता काय? मग तुम्ही कसे पैसे घेता शिल्लक? आता आतापर्यंत उदाहरण होतं तुम्ही म्हटलं की आम्ही सर्व बरोबर चाललो. मावशी आले ना लोक, आता तुम्हाला मी आणले ना तुमच्या जोडून घेणारे पैसे. हो म्हटलं तुम्ही पैसे घेतले. यांचे किती राहिले? 9 रुपये. सांगितलं का तुम्हाला राहिले आमचे पैसे म्हणून? असं कधीपासून चालू आहे? किती दिवस करसान तुम्ही? आणखीन हे सांगा लोक बोलणार चालू आता चिल्लक असे आतापर्यंत किती घेतले तुम्ही? गोष्ट चालू झाली का? उघडीस आली म्हणजे हात जोडा हे असं असतं का? म्हणजे आता मी गळप करीन काय सर्व, आणि उघडीस आल्यावर मी म्हणेन की मला माफ करा. योग्य आहे का? योग्य आहे का? मान्य केलं मी त्यांचे पैसे आता. आता याच्या अगोदर तर तुम्ही मान्य नाही करू राहिले ते. बरं याच्यानंतर काय मग? याच्यानंतर काय प्रोसिजर राबवत असाल तुम्ही? नाही काय बोल रहा. आणि यांना बिलो बिलो काय चिट्ठी? नाही नाही काय बोल रहा. मागच्या महिन्यातला कोटा काय नाही हे लेखी स्वरूपात घ्यायचं. हे म्हणतात की काय साखर नाही म्हटलं, साखर नाही, तांदूळ नाही, हे नाही म्हटलं की नाही ते विचारायचं काय नाही. कोटा आला की नाही आला आणि काऊन नाही आला विचारपूसणं करायचा. हे अधिकार आपल्याला आहेत. राशन कार्ड आपलं आहे, राशन आपलं शासनापासून येते, यांच्या घरातून पिकून हे देत नाही. दादा हे ठीक आहे, मी हे शिल्लक आता मान्य करून केलं. मी मान्य केलं, हे मान्य केलं, मान्य केलं. दादा आता तुम्ही माहित आहे, यांनाच माहित आहे. मावशी इकडे यांना सांगा हे, याच्यानंतर त्रास होईल. बिलकुल मावशी तू इकडे नाही तर हे बाया समोर आले. बायाला त्रास देतात तुम्ही? बाया समोर आले म्हणजे राशन नाही. तुम्ही नंबर बिन देतो? नाही नंबर नाही, बायाच्या ब्रेन सोबत खेळताय ना. बायाला त्रास देत आहे ना? बायाला त्रास देत आहे ना? हे बाई बोलली म्हणून इले राशन त्रास होईल. मावशी तुम्हाला म्हटलं तुम्ही संघ आलते तुम्हाला हे नाही ते नाही तर सांगतो मले. ठीक आहे यायचाही नंबर घ्या भाऊ, यायचा नंबर मोबाईल नंबर घ्या. ठीक आहे, आणि याच्यानंतर शिल्लक पैसे द्यायचे नाही, दिलेला पैसा हिशोब ठेवायचा, पावती घ्यायची. साखर नाही देत काही नाही देत तर ते विचारून घ्यायचं आहे की नाही.
नसलं ठीक आहे, कधी कधी नसल्यावर घ्या भेटते साखर देत नाही तुम्हाला साखर देते ही नाही साखर देते ही बोल रे भाया हां विका दुकानाने जाऊन साखर आमची तेच आम्ही घेतो 40 रुपये किलो ना रामा इसकी कंप्लेंट डालो नाही दादा चालू द्या राशन अधिकार घेणं शिका भावशांनो बरोबर चांगलं आपलं चांगलं झालं नाही छोटं चलो